सिडकोतर्फे हेटवणे जलशुद्धीकरण केंद्र आणि जलवाहिनीवर देखभाल आणि दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे हेटवणे जलवाहिनीवरील सर्व गावांसह द्रोणागिरी, जैनपेटी, उलवे, खारघर, तळोजा, नोडना होणारा पाणी पुरवठा 12 एप्रिल सकाळी 9 वाजल्यापासून 13 एप्रिल सकाळी 9 वाजेपर्यंत बंद राहणार आहे. तसेच त्यानंतरही पुढील 24 तास कमी दाबाने पाणी पुरवठा होणार आहे. त्यामुळे प्रभावित परिसरातील नागरिकांनी पाण्याचा साठा करून या कालावधी दरम्यान पाण्याचा जपून वापर करावा असे आवाहन सिडकोतर्फे करण्यात आले आहे.